पीएमपीएलने खरेदी केलेले कोट्यवधींचे स्पेअर पार्ट गोडाऊनमध्ये पॅकबंद स्वरूपात धुळखात पडून आहेत. यातील बरेचसे स्पेअर पार्ट हे ब्रेकडाऊन होऊन हद्दपार झालेल्या बसचे असून हे स्पेअर पार्ट्स गंजून भंगारात विकून कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केलाय. पीएमपीएल ही शहराची लाईफलाईन समजली जाते, परंतु कायमच याकडे दुर्लक्ष झाल्याने ही लाईफलाईन समस्यांनी ग्रस्त आहे. नेहमीच निधीअभावी स्पेअर परत उपलब्ध होत नसल्याने सर्व बसेस सेवेत आणणे शक्य नसल्याचं प्रशासन सांगतं, तर दुसरीकडे आवश्यक नसलेले स्पेअर पार्ट्स खरेदी करून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन दुबे यांनी केलाय. काल पुणे शहरामध्ये पीएमपीएलची बस पेटली. खरं तर पीएमपीएलच्या संपूर्ण व्यवस्थेवरतीच अनेक पुणेकरांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे आणि हे प्रश्नचिन्ह त्यांच्या सर्व एकंदर यंत्रणेवरतीच आहे. भारतीय जनता पार्टीचे अनेक सदस्य संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, महापौर स्वतः आहेत, पिंपरी चिंचवडचे आहेत, पुण्याचे आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये या बसेसची अवस्था दयनीय आहे. त्यांना धुतलं जात नाही आहे, त्यांच्यामध्ये अनेक फॉल्ट आहेत, रस्त्यावरती त्या बंद पडत आहेत. आणि हे असताना एक धक्कादायक बाब आम्हाला समोर आली आहे की तिथं ज्यांचं मुख्यालय आहे पीएमएलचं त्याच्या तळघरामध्ये करोडो रुपयाचे स्पेअर पार्ट गंजत पडलेले आहेत. न लागणारे स्पेअर पार्ट घेत आहेत, लागणारे स्पेअर पार्ट घेत नाहीयेत आणि न लागणारे स्पेअर पार्ट गंजवायचे आणि ते गंजलेले स्पेअर पार्ट गंजलेला माल म्हणून अल्प किमतीला बाहेर विकायचे आणि पुन्हाच तेच सगळे रंगरंगोटी करून पुन्हा पीएमपीएलला मोठ्या भावानं विकले जात आहेत. हे एक मोठं भ्रष्टाचाराचं रॅकेट आहे आणि हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे काय चाललेलं आहे त्या ठिकाणी. संचालक म्हणून काय करतायत ही लोकं, करोडो रुपयाचा त्या ठिकाणी तोटा या पीएमपीएलला होतोय. विद्यार्थ्यांच्या पासमध्ये वाढ केली आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये यांनी वाढवलेत. म्हणजे एका बाजूला सामान्य पुणेकरांना भुर्दंड पडतोय, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला यांना सगळ्यांना अडचणीत आणतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र ठेकेदारांची आणि या सगळ्या सप्लायरची, कॉन्ट्रॅक्टरची उखळ पांढरी करतायत. यांना होणारा सगळा संचलनातला तोटा हा भरून द्यायचा आहे महानगरपालिकेने, म्हणजे सर्वसामान्य पुणेकराच्या कराचा घामाचा पैसा यांना द्यायचा आहे. त्याच्यामुळे हे मस्तवालपणे वागत आहेत आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना याची कल्पनाच नाही. त्याच्यामुळे हा करोडो रुपयाचा घोटाळा पीएमपीएलमध्ये होतोय, याची कडक अशी त्या ठिकाणी चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. पण पीएमपीएल जर भ्रष्टाचाराची बसबसपुरी झाली असेल आणि भाजपचे अध्यक्ष सुद्धा त्याच्यामध्ये हे रूट या कंपनीला द्या असं सांगत असतील तर या भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा तरी दुसरी काय राहणार आहे. त्याच्यामुळे या भ्रष्टाचारातून सुटका व्हावी अशी आमची मागणी आहे आणि दोषींवर कडक कारवाई करा.